नमस्कार, मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ। आपल्या सगळ्यांना पडणारा प्रश्न की 14 तारखेला सर्व पितरी अमावस्या सुद्धा आहे, या दिवशी सूर्यग्रहण सुद्धा आहे, मग हे सूर्यग्रहण आपल्या भारतामध्ये आपल्याला लागू आहे का? जर काही ताई आहेत त्या प्रेग्नेंट आहेत, मग त्यांचे मला प्रश्न येत आहेत की ताई या दिवशी नियम पाळायचे आहेत का? याविषयी आपल्या या स्वामी रिलायझेशन चॅनलवर मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे। तर बघा, 14 ऑक्टोबर 2023 म्हणजे सूर्यग्रहण सुद्धा आहे, सर्व पितरी अमावस्या सुद्धा आहे। मग काय करायला पाहिजे? सर्व पितरी अमावस्या आहे तर आपण पितरांचे उपाय करणारच आहे, पण सूर्यग्रहण आहे तर नियम पाळायचे की नाही? घाबरण्याची काहीच गरज नाही, आपल्या भारतामध्ये सूर्यग्रहण नाही आहे, ते लागू होत नाही आहे। तर तुम्ही नियम नाही पाडले तरी चालतील, पण दिवसभर ईश्वराचं स्मरण करा। ओके, स्मरण केल्याने कोणतंही येणारं संकट हे टळत असतं। फक्त एकदम हायपर होऊन टेन्शन घेऊन असं काहीच करू नका। तुम्हाला असं वाटते की कोणी वेगळं सांगते, कोणी वेगळं सांगते, तर बिलकुल घाबरण्याची गरज नाही आहे। उद्या सूर्यग्रहण आहे तर उद्या ज्या पण लेडीज प्रेग्नेंट आहे, फक्त काळजी एवढी घ्या की घरामध्ये राहा। ओके, जर तुम्हाला वाटतं की इमर्जन्सी आहे, बाहेर काम पडत आहे, तर ईश्वराचं स्मरण करून बाहेर निघा, गणपती बाप्पांची सेवा करा। कधीही बघा, ग्रहण येत असेल प्रेग्नन्सीमध्ये तर घरातल्या घरामध्ये ईश्वराचं स्मरण केल्यामुळे त्या ग्रहणाचा प्रभाव आपल्यावर पडत नसतो। म्हणून 14 ऑक्टोबर 2023 जे सूर्यग्रहण आहे त्याच्यामध्ये घाबरण्याची काही गरज नाही।